दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रथा परंपरांच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. संस्कृतीच्या नावाखाली त्या गावागावात समर्थनीय असतील, पण त्यानिमित्तानं होत असलेले घाव आणि बसणारे चटके मात्र प्रथांबद्दल चिंतनीय बनतात. दिवाळीच्या निमित्तानं आनंदाचा सोहळा रंगलेला असताना काही ठिकाणी मात्र प्रथा परंपरामुळे प्रकाशाची काजळी जास्त ठळक झाल्याचं चित्र यंदा अधोरेखित होतंय. कुठे माणसांवर घाव तर कुठे मुख्या जनावरांना चटके. या सगळ्या प्रकारामुळे आता याचा गंभीर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. असाच काहीसा प्रकार कल्याण तालुक्यातल्या गावांमध्ये पाहायला मिळाला. शेतात राबणाऱ्या गुराढोरांना स्नान घालून त्यांना सजवण्यात येतं. त्यानंतर गायीगुरांचे यथेच्छ पूजन करून त्यांना पेट्ट्या आगीवरून चालवतात. गावकरी या प्रथा परंपरा मनोभावे पार पाडतात आणि जनावरांना कुठलीही इजा होत नसल्यानं त्याचं समर्थन करतानाही दिसतंय. आपली जी परंपरा आहे शेतकऱ्यांची, रूढी परंपरा जी चालत आलेली आहे ग्रामीण भागामध्ये, एक आपण पेंढा जो असतो आपला नवीन जे आपलं भात तयार होतो त्याचा जो पेंढा असतो तो एका ठिकाणी पेटवून त्याची पूजन करून मग ते पेटवल्यानंतर ते जनावरं आपली त्याच्यावरून उडवली जातात. जेणेकरून एक प्रथा आहे की बाबा यानंतर अग्नी दिल्या जनावरांना अग्नीवरून उडवल्यानंतर ती जनावर कोणत्या प्रकारची इजा होत नाही, बाधा होत नाही आणि आपल्याला जी लक्ष्मी मिळते आपल्याला शेतीसाठी पुढे चांगल्या प्रकारे उपयोगात येते आणि म्हणून तिचं या दिवशी अतिशय लाख मुलांनी पूजन केलं जातं. असाच काहीसा प्रकार शहापूर तालुक्यातही पाहायला मिळतो. शहापूर तालुक्यातील डोळखाम भागातील बोंद्रेपाडा येथे बलिप्रतिपदा दीपावली उत्सव साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. गावकरी कुलदैवतेला प्रसन्न करण्यासाठी तलवारीनं स्वतःच्या डोक्यावर छेद करून रक्तबंबाळ होतात. अशा पद्धतीनं विचित्र उत्सव साजरा करण्यात येतो. भक्ताळू ग्रामस्थ गावात असलेल्या शिवकालीन तलवारीनं स्वतःच्या डोक्यावर छेद करून रक्तबंबाळ होतात आणि काठीला रक्त वाहतात. ही अशी बोंद्रेपाड्यातील श्रद्धाळू आणि अनोखी परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालू आहे. या दिवशी रक्तबंबाळ झालेल्या भक्तांच्या जखमेवर ते स्वतः पाणी ओततात. यानंतर त्यांना कुठलेही उपचार न करता त्यांच्या डोक्यावरची जखम देखील बरी होते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. पण संस्कृतीच्या आड कितीही या प्रथांचं समर्थन केलं तरी देखील त्यातील प्राण्यांना चटके आणि माणसांचे घाव हे नक्कीच आनंददायी नाहीत हे सर्वांनीच स्वीकारायला हवं. मुरबाडहून चंद्रशेखर भुयारसह विशाल वैद्य, झी मीडिया, शहापूर.